धाबा बनवला जातील पुन्हा लोवा फुलटो आता दिशा दिली आहे डिपेस्ट्रा कव्हर ला बोलला उडवलं चेंडू जरूर गाठेल सीमारेखा धावा येतील चार मिळतील धावा पुन्हा खोलवटपाचा समोरच्या दिशेला उडवलं ऑन आणि ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये एक दूरवरचा आणि त्याच वेळेला हा हा वे जिथे दिशा देण्याचं काम वाकाय काय 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 प्लॅनिंग होती खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह निर्माण होता शेवट पर्यंत पण अखेर चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर लोअ फुलटॉस कमरेच्या वरती पंचांचा लगेच इशारा आला त्याआधी बॉल कुठे चालला या स्पर्धेचा पहिला ए एन पी एलचा पुन्हा 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 मिडल ऑफ द बाट केला अडवा बाट न स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सागरचा दुसरा धमाक उभा राहिला नाव आहे त्याच सागर बाशीलकर जणू काही नजर लागली की का त्याच पद्धतीचा फटका त्यांना सजवला लॉंग ऑफला पुढचा बॉल तो फेस करेल हा ट्रॅकर होता बाकी एज घेतली आणि तदनंतर क्षेत्रक्षकाला फसवत बॉल थर्डमान बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल एक म हा ट्रॅकर बॅकफुटला आले पुढे पंच करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहतो मध्ये क्षेत्रक्षक नाहीयेत पौन... पॉईंट मधून बॉल निसटल्यानंतर नंतर पळतील क्षेत्रक्षक पण त्याआधी बॉल न सीमारेखा करावंच लागेल वा बॉल खेळला लॉंग द कार्पेट स्क्वेअर वेगानं शित्रक्षक येतील एक कॉल झाला दुसऱ्याचा प्रयत्न डबल पण फुलटॉस बॉल मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये टायमिंग फसलं आणि बॅक टू बॅक चा दुसरा धक्का आणि तब्बल टीमला तिसरा धक्का हा पुढचा बॉल सरळ मिडल ऑफ द बॅट टायमिंग प्रॉपर स्टँड अँड डिलिव्हर बॉल जाईल सरळ लोंगॉनच्या डोक्या बॅटची आउट साईड आहे एसटी रक्षकांना आपलं काम चोख बजावलं अखेर राहुल अमोलचा पहिला बॉल फिरकी गोलंदाजी जादूई गोलंदाजी आणि त्या फसवलंय चकवलंय आणि त्याच वेळेला थांबवलं आणि अधप तो यशस्वी ठरला बॅटची कडा घेतली होती वा काय बाकप राहिली हा फटका हाय चांगल्या पद्धतीचा ज्या वेळेला भिरकावलाय बॉल सरळ कौ कॉर्नरच्या वरून टायमिंग वाला एक दर्जेदर्शक हा ट्रॅकर मोठा फटका ती आपण पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न राहिला चेंडू त्याच्यावर आक्रमण केला गेलाय तिथे मात्र चांग षटकार येताना पाहिला मिळालाय षटकाराने इथे राईट आम right, ओव्हर द विकेटने यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं लॉंगॉनच्या दिशेने खेळ तैनात आहेत आणि गेलाय चौकार गोलंदाजी करता पहिला चेंडू त्याच्यावर केलाय आक्रमण आणि चेंडू जाईल सी मारे शा पार षटकार येताना पहिला मी ते शेवटचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमण जेलची संधी आहे की नाही इथे मात्र चेंडू गेलाय सी मारे शाला मंगेश स्मृती अशा प्रकारचा आपला कॉल करायचंय राकेश कॉल करतोय दक्ष वॉरियर्स विरुद्ध एनपी पी टायगर संघाचा आणि आता पाहिला गेला पंचाकडे अपील केली अपील फेटाळ लावलं परंतु डायरेक्ट हिट पंचांचा निर्णय इथे मात्र यावेळेला देखील आल्या आल्या स्वागत केलंय गोलंदाजाचं चेंडू जाईल कौ कोरणाच्या दिशेने सी मारे शापार येतोय पाचवा शा... चेंडू त्याला मात्र पॉईंटच्या दिशेने जेलची संधी टिपलाय झेल संपलाय राहुल पार्टेचा खेळ इथे मात्र मागावी माघारी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळलेत तिथे क्षेत्रक्षक नाहीयेत कवर्चे क्षेत्रक्षक वेगाने धावत आहेत इथे मात्र चौकार येताना पहिला मिळालाय यश बॅट मधून आलाय ते सूरज करतोय यावेळेस देखील आक्रमण केलंय चाईल चेंडू काऊ कॉर्नरच्या वरून सी मा रे यश या रेवाळे यावेळेस फुलवॉर्ड फुलटॉस चेंडू त्याच्यावर आक्रमण केलंय झेलची संधी टिपलाय झेल संपलाय यश रेवाळेचा खेळ आणि पुन्हा एकदा सागर यावेळी देखील आक्रमण करायचं होतं इथे मात्र जेल सुटलाय साथ नाही मिळाली आणि सागर चेंडू घेऊन सुजल विकी थोडेसे स्टेप आऊट झाले आणि त्याच्यावर आक्रमण केलं चेंडूला पाठवलं स्क्वेअर लगच्या दिशेने सी मारेशा पार येतोय विकीच्या बॅट सुजल यावेळेस फुलटॉस चेंडू त्याच्यावर फाईन लेग ची दिशा निवडली दिशा दिली चेंडू जमिनीला सरसावत जाईल सीमारेषाच्या पाहेर चौकार येताना पाहिला मिळालाय चौकाराने दाऊ धाव सं यावेळेला फुलटाऊस चेंडू त्याच्यावर केला आक्रमण आणि पाहिला गेलं तर जमिनीला सरसावत चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतो मनपूर्वक स्वागत असणार आहे त्याचबरोबर जिथे विभागातील एक युवा नेतृत्व आदरणीय भाऊजी उगाडे यांचं देखील